नमस्कार, माझं नाव आहे मानसी देशमुख। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असाल, जो नजराना मुलांनी केला होता। आपल्याला तिने छानशी एक मलई चिकन बिर्याणी दाखवली होती। मी तिच्याच घरी आहे आणि आज ती आपल्याला दुसरी रेसिपी दाखवते। ती रेसिपी म्हणजे किमा समोसा। तर त्याच्यासाठी जे लागणारे पदार्थ आहे ते मी तुम्हाला दाखवते। पाव किलो कोबी हा असा लांब किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे चिकन आहे, हे चिकन बोनलेस चिकन आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट लावून हे बॉईल केलं आणि ह्याचे हे श्रेड्स काढलेले आहेत। त्यानंतर ही आहे काळी मिरी आणि हे आहे मीठ आणि ह्या आहेत पुन्हा ही जी पेस्ट आपण याला लावली होती ती सेम आलं लसूण आणि मिरची आणि त्यासाठी हे लागणार आहेत समोस्याची पट्टी। ही आपल्याला रेडीमेड मिळते आणि फ्रायसाठी तेल। तर नजराना आपण सुरू करूया। हो, हा, सर्वात अगोदर आपण ऑइल घालूया पॅनमध्ये आणि ऑइल जास्त नाही घालायचं कारण याच्यात कांदा वगैरे काहीच नाहीये। ठीक आहे, ऑइल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण ही जी अद्रक जिंजर गार्लिक पेस्ट आणि ग्रीन चिलीची पेस्ट जी आहे ना ती घेऊया आणि ती ह्याच्यात ऍड करायची आणि हे चांगली भाजून घ्यायची आहे। पेस्ट चांगली भाजून घेतल्यानंतर आपण साधारणतः आपण 2 ते 3 मिनिटात फक्त भाजली आहे, त्याच्यामध्ये ही कोबी ॲड करायची आपल्याला जी किसून ठेवलेली होती आणि ही कोबी 5 मिनिटाच्या आतमध्येच ही कोबी एकदम अशी नरम होईल एवढीच आपल्याला परतून घ्यायची आहे। ह्याच्यासोबत आपण थोडंसं मीठ ॲड करूया। या पट्टीमध्ये मीठ असतं का? नाही नाही ना, याच्यामध्ये आपण मीठ ऍड केलंय आणि हे काळी मिरची पावडर टाकली 1 टेबलस्पून भरून। ठीक आहे, हे बघा ही कोबी एकदम नरम झाली आहे। आता ह्या कोबीमध्ये आपण हे जे चिकन आपण जे श्रेड करून ठेवलेलं होतं ना ते चिकन आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं। साधारण किती चिकन घेतलं? 1/2 किलो चिकन आहे आणि 1/2 किलो कोबी आहे। ओके, सेम मेजरमेंट आहे। ठीक आहे, ओके, आणि ह्याला चांगलं आपण हे मिक्स करून घ्यायचं नाही त्याचे गुठळ्या होणार। तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेल की माझी मैत्रीण नजराना मराठी खूप सुंदर बोलतीये। मागचा व्हिडिओ तिने हिंदीमध्ये केला होता आणि आता ती मस्त मराठी बोलतीये। हे बघा, हे चिकन पण ॲड झालेलं आहे, जास्त आपल्याला भाजायची गरज नाहीये कारण आपण चिकन पण बॉईल करूनच घेतलेलं होतं। अच्छा, म्हणून हे ऑलमोस्ट होत आलंय, फक्त आपण 2 मिनिटं याला झाकण ठेवून एक वाफ घेऊया आणि हे झाल्यानंतर मग आपण पुढची मग याच्यामध्ये मेयोनीज घालायचं आणि आपण मेयोनीज सांगायला विसरलो हो। तर यात बंद करताना मेयोनीज ऍड करायचं। मेयोनीज किती घ्यायचं ते पण सांगून ठेव। 1 बाउल भरून घ्यावं लागेल। हो, दोन मिनिटं आपण बारीक स्लो गॅस वरती। अच्छा, 2 मिनिटं मिश्रण चांगलं मिक्स होईल। ही बघा, ही चांगली वाफ आलेली याच्यात आणि हे मिश्रण आपण आता बंद करायचंय। आता बंद झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मायोनीज ऍड करायचंय। हे बघा, सगळा जो ब्लेंड केलेला जो चिकन होता आपलं बॉईल केलेलं ते पण कोबीमध्ये एकदम मस्त मिक्स झालेलं आहे। ओके, आता याच्यामध्ये आपण मायोनीज ऍड करूया। मायोनीज तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मायोनीज घालू शकता। ही तुमची स्वतःची रेसिपी आहे ना? हो,
पटकन होणारी रेसिपी आहे, म्हणजे आपल्याला कोण पाहुणे येणार असेल तर हे तुम्ही समोसे जो आम्ही आता समोसे याचे बनवणार आहे बॅटरचे, ते तुम्ही समोसे तुम्ही घरी स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता, फ्रोझन समोसे तुम्ही करून ठेवू शकता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा पाहुण्यांच्या समोर तुम्ही फ्राय करून ठेवू शकता. हे बघितलं तुम्ही बॅटर कसं क्रीमी क्रीमी झालेलं आहे. थोडं आपण अजून थोडंसं मेयोनीज ऍड करूया. बस चांगलं आहे, मी व्हिडिओमध्ये दिसत नाही. ठीक आहे, हे असं क्रीमी मिक्सर. आता हे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर आपण या समोसा पट्टीमध्ये हे मिक्सर भरून समोसे तयार करायचे. चला तर मग आता आपले ही थंड झालेले आहे हे बॅटर आपलं हे करून चिकन चिकन आणि कोबीचं आणि ह्या प्लेट काय म्हणतात त्याला समोसा पट्टी आणि ही गव्हाच्या पिठाची पेस्ट. तर आता नजराना करून आपण याचे समोसे मोडून दाखवते मी तुम्हाला. समोसे बहुतेकांना मसे मोडायला येतातच, पण सगळ्याच्या हाताच्या प्रमाणे वेगवेगळ्या मेथड असतात. हे असं आपण असं कोन बनवून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण ही पेस्ट घालायची आहे बॅटर. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी पेस्ट आहे ती थोडीशी आपण इथे लावायची म्हणजे हे चिपकेल. ठीक आहे, मस्त सोपी रेसिपी. एक अजून मी दाखवते तुम्हाला. ही अशी कोण तयार झाली. याच्यामध्ये हा बॅटर घालायचा आहे. अच्छा ठीक आहे, मस्त. अशाच प्रकारे सगळे आपण समोसे मोडून घ्यायचे आणि हे फ्रीझर मध्ये किती दिवस टिकतं. फ्रीझर मध्ये तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता. ओके, स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हाही तुमच्या घरी गेस्ट वगैरे येतील तेव्हा तुम्ही हे काढून फ्राय करून समोर ठेवू शकता त्यांच्यासाठी. बरोबर. आणि याच्याबरोबर काय सॉस की चटणी, सॉस किंवा चटणी जे तुम्हाला आवडत असेल सॉस घेतला तरी चांगलेच लागतात खायला. अच्छा तर आता आपले हे तयार झालेले आहेत समोसे आणि आता आपण हे फ्राय करूया आणि फ्राय करून झाल्यावर मी खाऊन तुम्हाला टेस्ट कळवणार आहे कशी आहे ती. हे आपल्याला मीडियम हीटवर तळून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवायचं आहे, अगदी फास्ट ठेवायचं नाही नाही तर ते लगेच करपतात कारण या पट्ट्या पातळ असतात. वाव ना, जो मस्त झालेला आहे छान, म्हणजे मी अजून खाल्लं नाही आहे तरी छान दिसत आहे. वाव मस्त. तर अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे समोसे किमा समोसे. तर आपण ही डिश करून बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला अगदी आवर्जून सांगायची आहे. मी आजपासून ठरवलंय की असं तुम्हाला कोणाला वेगळ्या वेगळ्या रेसिपीज दाखवायच्या असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर सकट मला सांगा की मला ही रेसिपी बनवायची आहे तर तुम्ही आमच्याकडे या. तर पूर्ण महाराष्ट्रभर मला जसं जमेल मी त्यांच्याकडे नक्की जाईन आणि मग वर्षाच्या शेवटी ज्यांचे जास्तीत जास्त लाईक आलेले असतील ज्या रेसिपीला त्या रेसिपीला मी माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. तू दोन रेसिपीज दाखवलेल्या आहेत आता बघूया. त्याच्यासाठी तूही लाईक आणि शेअर करायला विसरू नको. नक्की. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा
आणि मला कळवा कशी झाली आहे. थँक्यू, बाय.